छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आज दिमाखदार सोहळा जो पार पडला, या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज जी लंडनवरून वाघनखे आली होती, शिवकालीन वाघनखे, त्या अनुषंगानं हा मोठा सोहळा उपस्थित या ठिकाणी पार पडला. यासाठी विशेष करून जी पाहणी करत असताना जे गिरिजा दुधाटिया शस्त्र अभ्यासक आहेत आणि त्यांची लंडनमध्ये PhD देखील झालेली आहे, त्या आपल्यासोबत बोलणार आहेत. त्यांनी आज विशेष करून मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना त्यांनी मार्गदर्शन केलं, नेमकं काय होतं याविषयी जरा तुमचा अनुभव याविषयी सांगा. नक्की सर, आज फक्त सातारकरांसाठीच नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हा आज खूप मोठा अभिमानाचा दिवस आहे की आज अनेक वर्षानंतर, म्हणजे जवळपास 200 वर्षानंतर साताऱ्यामधूनच बाहेर गेलेली वाघनखं आज आपल्याकडे सातारा शहरातच आज पुन्हा प्रदर्शनासाठी येत आहेत. ही फक्त सातारकरांसाठीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी मोठीच अभिमानाची गोष्ट आहे. या निमित्ताने हा जो सोहळा आयोजित करण्यात आला होता तर त्यासाठी मला माननीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार आणि इतर मान्यवर, या सगळ्यांना हे जे शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्या सगळ्या प्रदर्शनाबद्दलची माहिती देण्याचं आज मला भाग्य लाभलं. हे माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. तर जवळपास म्हणजे ह्या सगळ्या प्रदर्शनाची तयारी गेले 6 ते 7 महिने मोठ्या प्रमाणावरती म्युझियममध्ये चालू आहे. प्रदर्शनाबद्दल म्हणाल तर शिवशस्त्र शौर्यगाथा, खरं तर या नावामध्येच त्या सगळ्याचं सार दडलेलं आहे की शिवशस्त्र म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरली गेलेली शस्त्र, ते शस्त्र आणि त्यांची गाथा, त्या शस्त्रांनी जी गाजवलेलं शौर्य आहे तर त्यांची गाथा या प्रदर्शनातून आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर या प्रदर्शनाचं आम्ही वैशिष्ट्य म्हणून या प्रदर्शनाची सुरुवात साताऱ्यामधून होते आहे. या प्रदर्शनासाठी साताऱ्यामधले जी आपली संग्रहालयामधली जी शस्त्रं आहेत त्याच्यापैकी 35 जी निवडक शस्त्रं आहेत, जी मराठा शैलीची म्हणून अशी शस्त्रं आहेत, तर ती 35 निवडक शस्त्रं आपण या शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनासाठी निवडलेली आहेत. ती निवडक 35 शस्त्रं आणि 36वं म्हणून लंडनवरून आलेलं विशेष आकर्षणाचं शिवकालीन वाघनख ही त्या संपूर्ण शस्त्र प्रदर्शनाची आपली थीम आहे. त्याच्याचबरोबर ह्याच्यामध्ये पहिलं एक तख्तदालनसुद्धा आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. तख्तदालनामध्ये साताराच्या राजघराण्यामधले राजघराण्याचं तख्त आपल्याकडे आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या सरदारांना वेगवेगळ्या कारणासाठी लिहिलेली काही मोडीलिपीतली पत्रंही आपल्याकडे समाविष्ट आहेत. मुख्यचं प्रदर्शनाबद्दल म्हणाल शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनामध्ये, तर लंडनवरून आलेलं वाघनख हे त्याचं प्रमुख आकर्षण आहेच, पण त्याच्याचबरोबर त्याच्याबरोबर असलेली इतर शिवकालीन शस्त्र हेही त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. या शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनामध्ये आपल्याकडे कट्यारींसारखी लहान, म्हणजे जी द्वंद्वयुद्धासाठी वापरली जाणारी शस्त्र, ती याच्यामध्ये आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आपल्याकडे येथे समाविष्ट आहेत. या तलवारींमध्ये मराठा योद्ध्यांमधनी वापरली गेलेली धोपसारखी तलवार असेल किंवा खंडासारख्या, जे वैशिष्ट्यपूर्ण मराठा शस्त्र म्हणून त्या काळामध्ये गणली गेली, तर ती शस्त्रं या प्रदर्शनामध्ये आपली समाविष्ट आहेत. त्याच्याचबरोबर जी संरक्षक आयुधं म्हणून गणली जातात की हातांच्या संरक्षणासाठी बाजूबंद किंवा हस्तत्राण ज्याला म्हटलं जातं अशासारखी काही संरक्षक आयुधं आपल्याकडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ढाली, की जशा चांबड्याच्या असतील, धातूच्या असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ढाली आपल्याकडे समाविष्ट आहेत. वेगळ्या शस्त्रांमध्ये इथं तुम्ही म्हणाल तर गुर्ज म्हणून आपल्याकडे शिवकाळामध्ये गदेचा एक प्रकार होता, त्या गदेचा एक प्रकारही आपल्याकडे इथं समाविष्ट आहे. त्याच प्रदर्शनामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 2024 महाराष्ट्र शासनाने पट्टा किंवा दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून शासनाने जाहीर केलं. या शस्त्राचे 2 अतिशय उत्कृष्ट नमुने आपल्याकडे संग्रही आहेत या प्रदर्शनात, आणि हे दोन्ही जे पट्टे आहेत ते या प्रदर्शनाचा आपल्याकडे भाग आहेत. यातील जो पट्टा आहे तर तो रास्ते घराण्यामधला पट्टा आहे, जो आपल्याकडे औंधच्या संग्रहालयातून 1960 ते 1970 काळामध्ये सातारा संग्रहालयामध्ये देण्यात आलेला आहे. या संग्रहालयामधले जो ह्या प्रदर्शनामधला हा पट्टा आहे तर त्याचं पातं आहे हे विदेशातलं आहे. जर तुम्ही त्याच्या म्हणजे हे पातं जर तुम्ही निरखून बघितलं तर त्याच्यावरती इंग्रजी अक्षरं आणि कोरलेली तुम्हाला दिसून येतील, आणि संपूर्ण त्याच्या जे मुठीचं म्हणजे ती जी दांडपट्ट्याची मूठ आहे तर त्याच्यावरती पूर्णपणे सोन्याचं पाणी चढवलेलं आहे. तशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र या शिवशस्त्रामध्ये समाविष्ट आहेत. कॅमेरामन तुषार जाधव सह संतोष नालोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.